नमस्कार नमस्कार नमस्कार। आज संडे आहे त्यामुळे आज माझ्याकडे आहे मटन रस्सा, ज्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या चॅनलवर। कावळा आलेला माझ्याशी बोलायला। आज वातावरण पण एकदम छान आहे, ना पाऊस आहे ना ऊन आहे, एकदम असं धुरकट वातावरण आहे, पण छान वाटतंय। तर मग चला, मी आता करायला घेते मटन रस्सा, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। गुड मॉर्निंग एवरीवन। साहित्य बघून तुम्हाला अंदाज येईलच की मी आज संडेला काय स्पेशल करणार आहे। हे आहे मटन, एक टेबलस्पून रेड चिली। मटणाला मी आधी हळद चोळून ठेवली आहे। ही आहे हिरवी मसाल्याची पेस्ट, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। एक टेबलस्पून गरम मसाला, हा आहे एव्हरेस्टचा मीठ मसाला, हा 2 टेबलस्पून आहे। मीठ मी आता थोडंसं टाकते। आणि दही, दही साधारण 3 टेबलस्पून आहे। सो हे असं एकजीव करून घ्यायचं। सगळे मसाले नीट लागले गेले पाहिजे। हे आपण 1 तास मुरत ठेवणार आहोत, जेणेकरून मसाला नीट लागला गेला पाहिजे। आता आपण वळूया मटणाच्या रस्साच्या कृतीकडे। त्यासाठी मी एका टोपामध्ये 4 चमचे तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये मी तमालपत्र टाकते। कांदा, अर्धा मीडियम साईजचं बारीक केलेला कांदा, तो फ्राय करून घ्यायचा। त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट 1 चमचा। मी जेव्हा मटण मुरत ठेवलं होतं तेव्हा त्यात मी आलं लसूणची पेस्ट टाकली होती, म्हणून मी आता फोडणीमध्ये टाकते। ती चांगली फ्राय करून घ्यायची। गरम मसाला 1/2 चमचा, 1/2 चमचा मी पुन्हा एव्हरेस्टचा मीठ मसाला टाकते फोडणीसाठी। फ्राय करून घ्यायचं नीट।
एक टेबलस्पून लेमन ज्यूस, एक छोटा चमचा चिली पाउडर डालते हैं, और एक चमचा छान ठेवून घ्यायचं. आता यात मी मटण टाकणार आहे. हे मीठ फोडणीमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. थोडस मीठ टाकते, हे मटण आपण शिजेपर्यंत साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. पाणी टाकायचं नाहीये, तेलामध्येच आपण ते फ्राय करून घेणार आहे. झाकल्यामुळे त्याला पाणी सुटणार, सो त्या पाण्यामध्येच आपल्याला शिजवायचं आहे. आता आपण चिकन बघून शिजलंय का, एक साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर मी हे ओपन करते. आता मी एक ढवणी घेऊया, चिकन सुक्का तयार झाला मस्त. आता यात मी 1 ग्लास पाणी टाकते आहे. कलर खूप छान आला आहे. आता हे थोडं 5 मिनिटं आपण पाण्यामध्ये शिजवून देऊया. मीठ टाकते थोडं, आता 5 मिनिटांनी हे उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे वाटप केलं आहे ते आपण टाकणार आहोत. त्या वाटपाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आता 5 मिनिटांनंतर मी ही ग्रेव्ही टाकते, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हे ढवळून घ्यायचं. कलर खूपच छान आला आहे.
थोडं पाणी टाकून ग्रेव्ही मिक्स करणार आहोत. पाणी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या थिकनेसप्रमाणे घालू शकता. त्याला आपण एक उकळी येईपर्यंत हे आपण ठेवायचं आहे. ग्रेव्ही टाकल्यानंतर मी थोडंसं मीठ टाकते. सो मटण रेडी आहे. बडांबरोबर गरमागरम सर्व करू शकता. मटणाबरोबर मी नाचणीचे एक वडे करते. सो त्यासाठी मी ही नाचणी घेतली आहे चाळून. आता यात मी थोडं मीठ टाकते चवीप्रमाणे आणि पाणी पाणी घालून नीट मळून घ्यायचं आहे. पाणी जसं लागेल तसं घ्यायचं आहे आणि नीट मळून घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ मळून झालेलं आहे. आता हे आपण एक 5 मिनिटं ठेवूया असं झाकून आणि मग वडे तळायला ठेवूया. मटण मी शिजत ठेवलं आहे तोपर्यंत आपण नाचणीचे वडे करूया. सो थोडं थोडं पीठ घेऊन आपण त्याचे पोळे करायचे. पोलपाटावर हे मी एक प्लॅस्टिकचा पान टाईप ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी वडे थापायला घेते. सो हे असे फूल थापून घ्यायचे. सगळे आपण 4-5 करून घेऊया. आधी लाटून घेऊया आणि मग तळूया.
तेल यासाठी लावायचं जेणेकरून ते चिकटणार नाही हाताला सुद्धा आणि खालच्या प्लास्टिकला सुद्धा. सो माझे हे पाक झाले आहेत करून आता आपण हे तळायला घेऊया. तळण्यासाठी मी तेल तापत ठेवलं आहे. सो आता आपण तळून घेऊया. असे सोडायचे भरून तेल सोडायचं आहे जेणेकरून ते फुगतील. परतायचा दोन्ही बाजूने नीट तळून घ्यायचं. असे छान फुगायला हवेत पडे. मी काल बटाटेवडे केलेले सो त्याचं तेल आहे त्यामुळे त्याचा कलर तुम्हाला डार्क येतो दिसतोय. सॉरी मी नव्हते केले बटाटेवडे, माझ्या नवऱ्याने केले होते बटाटेवडे. कधी नाही ते तेलामध्ये सोडताना वडे खूप काळजीपूर्वक सोडायचे जेणेकरून तेल उडू नये अंगावर. हा वडा खाणार तुला खूप काय बाकीच्यांपेक्षा कमी तुला आवडला. बहुतेक खडूस आहे. एनिवेज असे तळून घ्यायचे आपल्याला वडे. तेल पागळून घ्यायचं त्याचं आणि टिश्यू पेपरमध्ये काढायचं.